नमस्कार मित्रांनो मी आहे आणि तुम्ही पाहतात आजचं मार्केट ज्या लेवल सांगितल्या होत्या कन्सल्टेशन बॉक्स दिला होता आपला तर डाऊन साईडला एक फॉल आलेला आहे मित्रांनो गॅप डाऊन चाळीस पॉईंटची ओपनिंग झाली साईडवेज जात जात मित्रांनो एक ट्रँगल पॅटर्न देखील बनवला होता असेंडिंग ट्रँगल डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिलं अपसाइडच्या एक्सपेक्टेशन होते आपल्या बट डाऊन साइडला ब्रेकडाऊन देऊन डाऊन साईडला मार्केट आलेलं आहे मित्रांनो निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये पण पाहत आहोत जे एक लोअर लो लेवल दिली होती जे की होती आपली अडतीस हजारापर्यंतची तर त्याच्याही खाली मार्केटनी क्लोजिंग दिलेली आहे तर बघूया उद्या कशा पद्धतीने मार्केट असू शकते लेवल काय असतील उद्यासाठीच्या व्हिडिओच्या शेवटी सांगितलं जाईल पूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला स्टोरीवरती दिली जाईल मित्रांनो तर आता करूया स्टडी कशा पद्धतीच्या लेवल्स असू शकतील लेवल उद्यासाठी काय आणि सपोर्ट असतील पाहत आहोत आपण वर्ल्ड मार्केट डावजॉनचं फ्युचर बघत आहोत मित्रांनो आज पाचशे पॉईंट अपसाईडला दाखवत आहे नॅसडॅक देखील दीडशे पॉईंट सगळे आपल्याला बुलिश व्ह्यू मध्ये दिसत आहेत निफ्टी बँक निफ्टी आज बिएरिश होते तर तेच दोघं बिएरिशमध्ये दिसत आहेत बाकी आत्तापर्यंत व्ह्यू वीस तीस वीस तीस पॉईंटमध्ये प्लसमध्ये दाखवत आहे बुलिश मार्केट दाखवत आहे ओपन इंटरेस्ट पाहूया मित्रांनो निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे सोळा हजार नऊशेच्या रेंजला बघू शकतो पुट रायटर थोड्या प्रमाणात ॲक्टिवेट आहेत पी सी आर रेशो तयार झाला वन पॉईंट वन सिक्स अशा पद्धतीचा अपसाईडला बघूया कॉल रायटर चांगल्या पद्धतीची ॲक्टिवेट आहे सतरा हजाराची स्ट्रॉंगली रेजिस्टंट लेवल बनू शकतं आपली पी सी आर रेशो तयार झालेला आहे झिरो पॉईंट फाईव्ह सिक्स अशा पद्धतीने या लेवलला जर आला तर रजिस्टन घेऊ शकतं मार्केट परत एकदा डाऊन साईडची बघूया नियर बाय सोळा हजार आठशे स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे जोपर्यंत सोळा हजार आठशे तोडणार नाही तोपर्यंत पुट साईडला बसण्याचे चान्सेस नाही आहेत मित्रांनो आपले पी सी आर रेशो तयार झालेला आहे टू पॉइंट नाईन वन अशा पद्धतीचा त्याच्यानंतर डाऊन साईडचे लेवल जर असलेच तर असतील सतरा हजार सातशे सोळा हजार सातशे त्याही खाली मार्केट आलंच तर फायनल लेवल असू शकते सोळा हजार पाचशे पी सी आर रेशो तयार झाला टेन अपसाइडला बघूया बाउंस येईल चांगला येईल असं वाटलं होतं बट डाऊन साइड अजून रजिस्टन सपोर्ट दिसत आहेत आपल्याला सतरा हजार शंभरचा हायर आहे आपला सपोर्ट असू शकतो मित्रांनो रजिस्टन असू शकतो साईडला निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टीमध्ये पाहत आहोत अडतीस हजार शंभरवरती वरती स्ट्राईक प्राइस येऊन थांबलेली आहे पीसीआर तयार झाला वन पॉईंट वन थ्री अशा पद्धतीचा इक्वलमध्ये दिसत आहेत कॉल रायटर आणि रायटर डाऊन साईडची लेवल बघितली अडतीस हजार असती स्ट्राँगली पुट रायटर आहेत मित्रांनो पी सी आर एस शार झाला वन पॉईंट फोर थ्री अशा पद्धतीचा डाऊन जराला अडतीस हजार क्रॉस केले तर डाऊन साईडला फॉल होण्याचे चान्सेस आहे ते पण फॉल होऊ शकतो सदतीस हजार पाचशेच्या रेंजपर्यंत म्हणजे पाचशे पॉईंटचा फरक डिफरन्स आहे मित्रांनो अपसाइडला गेलं मार्केट तर अडतीस हजार पाचशेचा एक रजिस्टन दिसून येत आहे हजारायचा पी सी आर एस शार झाला झिरो पॉईंट टू थ्री टू सेवन अशा पद्धतीचा मित्रांनो बँक निफ्टीमध्ये बघूया एक्झॅक्टली काय लेवल्स असतील आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांनो लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो मी जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा स्ट्रॅटर्जी देखील एक पोस्ट केली होती कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी होती कॉल स्प्रेडची स्ट्रॅटर्जी होती ही तर जवळपास आपल्याला इन्व्हेस्टमेंट अमाऊंट लागत आहे याच्यात चौतीस ते पस्तीस हजारापर्यंतची आणि अशा पद्धतीने त्याचे रिस्क रिवॉर्ड असतील मित्रांनो लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो मी कॉल्स देखील प्रोव्हाइड करतो जॉईन केले नसेल तर नक्की ग्रुप जॉईन करा ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे। दिली जाईल मित्रांनो बघूया वीकली कशा पद्धतीने व्यू असेल आपला वीकली व्ह्यू बघत आहेत मित्रांनो आपण परत एकदा आपल्या खालच्या साईडच्या सपोर्टला मार्केट आलेलं आहे बाउन्स बॅक चांगला झाला बँक निफ्टीमध्ये देखील पण सपोर्टलाच येऊन थांबलेला आहे सदतीस हजार आठशे पंच्याहत्तरचा आपला हा सपोर्ट आहे सपोर्टच्या वरतीच अजून मार्केट आहे असं म्हणू शकतो गॅपडाऊन होऊन जर तोडण्याचा प्रयत्न केला तर डाऊन साइडला आपली लेवल आहे छत्तीस हजार दोनशे वरती या रेंजपर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो छत्ती छत्तीस हजारापर्यंतचे तर असे आपल्याला टार्गेट दिसून येत आहे डाऊन साईडचे अपसाइडची तर इथून सपोर्ट चांगला घेतला बाउन्स बॅक घेतला तर एकोणचाळीस हजार पाचशेची रेंज आपली सपोर्ट लेवल असू शकते नवीन वीक होता नवीन वीकची चांगली सुरुवात म्हणू नाही शकत डाउनफॉल झालेला आहे गॅप अप ओपनिंग साईडवेज ओपनिंग होऊन डाउनफॉल झालेला आहे बघू शकतो आपण इथे निफ्टीमध्ये बघूया आता निफ्टीमध्ये मित्रांनो पाहत आहोत आपण जे मागचे काही गॅप्स आहेत गॅप अप मध्ये मार्केट ओपन झालं होतं तर ते फिलअप करायला जर मार्केट डाऊन साईडला आलं तर मार्केट जवळपास या रेंजला परत एकदा येऊ शकतं पहिली लेवल असणार फेल आहे आपली सोळा हजार सोळा हजार सहाशेची रेंज इथपर्यंत जर गॅप फिल फिलअप करायचा प्रयत्न केला आणि इथून देखील फॉल झालाच तर परत असणार आहे सोळा हजार तीनशे त्याही खाली आलंच तर बघू शकतो सोळा हजाराचा फायनल सपोर्ट असू शकतो मित्रांनो हे गॅप फिलअप करण्यासाठी मार्केट येऊ शकतं एक वेळा आणि जरा स्पीड चांगली दिसत आहे म्हणजे की डाऊन ट्रेंड प्रॉपर तयार केलेला आहे मित्रांनो इथे बघू शकतो एक यम पद्धतीचा पॅटर्न देखील झालेला आहे आपला तर ब्रेक डाऊन जर दिलं तर चांगल्या पद्धतीचा फॉल होईल तो पण पंधरा हजार सातशेपर्यंत मित्रांनो मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं बट इथूनच सस्टेन केलं आता जसं एका कॅन्डलनी सस्टेन केलं होतं शुक्रवारच्या दिवशी तसं जर सस्टेन केलं तर मग अपसाईडचे आप टार्गेट्स आपले दूर नाही आहेत मित्रांनो सतरा हजार एकशे साठ त्याच्यावरचं चा सतरा हजार चारशे अशा पद्धतीचे लेवल्स आहेत बघूया एक्झॅक्टली काय लेवल्स असतील उद्यासाठीच्या बँक निफ्टीमध्ये पाहू शकतो मित्रांनो कन्सल्टेशन बॉक्स दिलेला आहे आपसाईडचं आपलं रजिस्टर असणार आहे पहिलाच स्ट्रॉंग रजिस्टर असणार आहे अडतीस हजार तीनशेच्या लेवलवरती आणि त्याच्याही वरती मार्केट गेलंच तर दुसरा रजिस्टर असू शकतो अडतीस हजार सहाशे चाळीसपर्यंतचा आणि हायर हायर रजिस्टर असू शकतो अडतीस आठशेचा बघू शकतो इथे त्याही खालच्या मा साईडला मार्केट आलं स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे सदतीस हजार सातशेच्या रेंजला इथे पाहू शकतो सातशे सहाशेच्या रेंजला तिथून जर सपोर्ट ब्रेक झालाच तर अजून खालच्या साईडचे आपले लोअर लो बघायला मिळू शकतील फायनली आपला सपोर्ट असू शकतो सदतीस हजार तीनशेच्या रे लेवलपर्यंतही खाली आला सदतीस शंभर फायनल लेवल असू शकते सपोर्टची उद्यासाठीचे हे लेवल्स आहेत बँक निपटीमध्ये अशा पद्धतीने मार्केट असू शकतं मित्रांनो निपटीमध्ये पाहत आहोत काय रे लेवल्स असतील आपल्या अपसाईडला मार्केट जर गेलंच तर पहिला रजिस्टर असणार आहे आपला सोळा हजार नऊशे पंचवीसचा त्याच्याही वर मार्केट गेलं सोळा हजार नऊशे ऐंशी आपसाईडला गेलं सतरा हजार सतरा हजार सत्तर सतरा हजार एकशे सतरा हा फायनल आपला अपसाईडचा आप सा, रजिस्टन लेवल असेल मित्रांनो वर जाण्याचे चान्सेस वाटत नाही गॅप अप जरी ओपनिंग झाली तर डाऊन साईडला एकदा कन्सल्टेशन परत एकदा देऊ शकतो किंवा गॅप अप ओपनिंगमध्ये होऊन परत एकदा आपले हायर हाय तोडावे लागतील तर मार्केट वरच्या वर जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो प्राईज ॲक्शननुसार प्राइस डाऊन साईडलाच येईन असं दिसत आहे डाऊन साइडचा सपोर्ट बघूया पहिला आणि स्ट्रॉंग सपोर्ट बनू शकतो तो म्हणजे सोळा हजार सातशे छप्पनचा त्याही मार्केट खाली आलं सोळा हजार सहाशे अठ्ठेचाळीस सोळा हजार पाचशे सत्तर अशा पद्धतीने हे फायनल डाऊन साइड लेवल असू शकते उद्यासाठी त्याच्याही खालचे मार्केट जे गॅप अप गॅप फिलिंगचे मी सांगितलं होतं तर ते त्याच्याही खाली येऊ शकतं ते पण जवळपास पाचशेच्या रेंज पर्यंत येऊ शकतं पाचशे सोळा हजार तीनशे तेत्तीसच्या रेंजपर्यंत येऊ शकतात बट बघूया उद्याच एवढा फॉल होईल असं वाटत नाही आहे तर अशा पद्धतीचे आपले निफ्टीमधले उद्याचे आणि सपोर्ट असतील मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा अजून मराठी मित्र असतील तुमचे ज्यांना मराठीतून शेअर मार्केट शिकायचं तर नक्की आपलं चॅनल शेअर करा मित्रांनो सजेस्ट करा आपले क्लासेस देखील आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस चालतात जॉईन करायचं असेल तर करू शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलाय मित्रांनो धन्यवाद